दिसतय का सगळ्यांना आता दिसतंय आहे का सगळ्यांना दिला की इथून पुढे श्रीकृपेने गर्भ टिकेल आणि आमच्या अंशे करून मुलगा होईल त्याचं नाव श्रीपाद ठेवा तो दीर्घायुषी साक्षात्कारी आणि थोर भगवत भक्त असेल इतकंच नाही तर जेव्हा चोवीस जून एकोणीसशे सॉरी परत नेटवर्क प्रॉब्लेम आला हा तर असं झालं की टेंबेस्वामी महाराज जेव्हा समाधी घेण्याच्या तयारीत होते तेव्हा देखील ते पार्वती देवींसमोर आधी प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की आमचा देह जेव्हा नर्मदेत विसर्जित होईल तेव्हा आमच्या करूनच मुलगा होईल आणि खरोखरीच चोवीस जून एकोणीसशे चौदाला आषाढ शुद्ध प्रतिपदेला टेंबेस्वामी महाराजांनी गरुडेश्वरी योगमार्गाने देहत्याग केला त्यानंतर पंचवीस जूनला त्यांचा देह जेव्हा नर्मदेत विसर्जित करण्यात आला त्याचवेळी पार्वती देवींच्या पोटी मामांचा जन्म झाला अशा प्रकारे मामांचा जन्म देखील दत्तप्रभूंच्या आणि टेंबेस्वामी महाराजांच्या आशीर्वादानेच झालेला आहे शास्त्राप्रमाणे आठव्या वर्षी त्यांची मुंज झाली आणि लगेचच त्यांच्या वडिलांनी त्यांना हिमालय हिमालयासाठी हिमालय यात्रेसाठी नेलं वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी वडिलांबरोबर अनवाणी पायी चालत नर्मदा परिक्रमा देखील केली त्यावेळी त्यांना चिरंजीव अश्वत्थामा नर्मदा मैया आणि अशी अनेक अनेक दिव्य दर्शने देखील झाली मात्र नर्मदा यात्रेहून परत आल्यावर दत्तोपंतांनी दत्तप्रभूंच्या आज्ञेनीच योग मार्गाने देह ठेवला मात्र मातोश्री या आघातानेही डगमगल्या नाहीत कारण आपले पती दत्तस्वरूपी लीन होत असतानाचा तो महासोहळा त्यांनी दिव्य चक्षुंनी अगदी स्थितप्रज्ञपणे अनुभवला होता साक्षात टेंबेस्वामी महाराज आपल्या पतीला नैला आलेले त्यांनी पाहिले होते त्याचवेळी अक्कलकोट स्वामी महाराज देखील तिथे प्रकट झाले आणि मातोश्रींना त्यांनी सांगितलं की इथून पुढे खूप संकटांचा काळ आहे पण मातोश्री धीराच्या होत्या त्यांनी स्वामी महाराजांना नम्रपणे आणि खंबीरपणे सांगितलं महाराज जोपर्यंत आपण आणि माझे भगवंत माझ्यासोबत आहेत तोपर्यंत अशा कुठल्याही संकटांची मी पर्वा करत नाही आणि खरोखरच दत्तोपंतांचं दिवस पाणी झाल्यानंतर मातुश्रींना त्यांच्या दीराने नेस्त्या वस्त्रांनिशी घराबाहेर काढलं मामांवर त्या लहान वयातच कुटुंबाच्या भरणपोषणाची जबाबदारी पडली त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून पडतील ती कामे करावी लागली <coughs> मात्र त्या परिस्थितीत देखील त्यांचा परमार्थ अभ्यास मातोश्रींच्या मार्गदर्शनाखाली झोमाने सुरू होता मातोश्रीनी त्यांना सांगितलं होतं की पुढे तुला भगवान भगवान विष्णूंचं सॉरी भगवान माऊलींचं रूपात दर्शन होईल आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीचे गुढ अर्थ तुला आपोआप उमगू लागतील अर्थातच त्यांना या भाकिताची यथावकाश प्रचिती आलीच मातोश्रींनी दिलेल्या नामाचा जप करता करता वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांना भगवान पांडुरंगांचा सगुण साक्षात्कार देखील झाला आणि त्या वर्षीपासूनच मातोश्रींच्या आज्ञेनी त्यांनी पंढरीची वारी सुरू केली आणि तो नियम आजन्म पाळला त्यांना लहान वयात स्वामी महाराजांचं देखील दर्शन झालं होतं स्वामी महाराजांचं त्यांना झालेलं प्रथम दर्शन याचीसुद्धा कथा तितकीच अद्भुत आहे स्वामी महाराजांनी म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराजांनी त्यांच्या आई मातुश्री मामा आणि त्यांचे आजोबा यांना असा नियम घालून दिला होता की दरवर्षी नागपंचमीला पुण्याच्या नागेश्वराच्या मंदिरात एका नाथपंथीय साधूंना शिधा द्यायचा आणि त्याचवेळी संध्याकाळी स्वामी महाराज स्वतः प्रकट होऊन शिधा पोचल्याची साक्ष देत आणि आशीर्वाद देत त्या वर्षी काय झालं की स्वामी महाराज नेहमीप्रमाणे प्रकट झाले मामांच्या मामांना मामांच्या मातोश्रींना त्यांचं दर्शन देखील झालं पण मामांना मात्र त्यांचं दर्शन झालं नाही मग मामांना मात्र त्यांच्या दर्शनाची तीव्र ओढ होती त्यामुळे त्यांनी अशी प्रार्थना केली की श्री स्वामी महाराज जर मला दिसले तर मी आजन्म त्यांच्या सेवेत राहीन आजन्म साधनारत राहीन आजन्म तपाचरण करीन त्यांनी असं म्हणताच स्वामी महाराज हसत हसत त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना जवळ घेऊन आशीर्वाद दिला आणि मामांनी देखील त्यांचा शब्द पाळला ते कायम आजन्म स्वामी महाराजांच्या सेवेत राहिले यावरूनच म्हणजे एवढ्या लहान वयात त्यांना पंढरींच्या पांडुरंगांचं झालेलं दर्शन म स्वामी अक्कलकोट स्वामी महाराजांचं झालेलं दर्शन यावरून देखील त्यांचा अलौकिक अधिकार किंवा जन्मसिद्ध अधिकार आपल्या लक्षात येतो यानंतर काही काळातच स्वामी महाराजांच्या आज्ञेनी त्यांच्या मातुश्रींकडून त्यांना शक्तिपात दीक्षा मिळाली आणि परंपरेचे उत्तराधिकार देखील मिळाले त्यावेळी मामा पाच तास समाधी स्थितीत होते जन्मप्रदाती आईच मोक्षप्रदाती सद्गुरू हा लव हा विशेष आणि दुर्मिळ योग मामांच्या पाशी जुळून आलेला होता किंवा मामांच्या बाबतीत प्रत्यक्षात घडून आलेला होता शास्त्रात असं म्हटलेलं आहे की गुरूंचा गर्भ होऊन राहावं मामांच्या बाबतीत ते लौकिक अर्थाने देखील खरंच ठरलेलं होतं ते समाधी स्थितीतून भा, भानावर आल्यावर मातुश्रींनी त्यांना सांगितलं तू आता शक्ती संपन्न झालेला आहेस पण पर परंपरा चालवायला मंत्र हवा तो मंत्र मी देऊ शकत नाही बरोबर असाच अनुभव तुला बारा वर्षांनी ज्या सत्पुरुषांच्या सहवासात येईल तेच सत्पुरुष तुझे मंत्रगुरू असतील आणि त्याच दिवशी रात्री स्वामी महाराजांच्या आज्ञेनी मातोश्रींनीसुद्धा देहत्याग केला ही देखील मोठी अद्भुत म्हणावी अशी लीला होती कारण मातोश्रींनी त्या रात्री मामांना जवळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुला योगी कसा देहत्याग करतायत ते बघायचं आहे ना मग इकडे बस आणि बघ आणि खरोखरच मामांना समोर बसवून गीतेतील आठव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे त्यांनी ती संपूर्ण प्रक्रिया मामांना दाखवत योगत्याग केलेला आहे भल्या भल्या योग्यांनाही जमणार नाही इतक्या अलिप्तपणे आणि सहजपणे त्यांनी हे साधलेलं आहे मला वाटतं की सगळ्या संत जगताच्या इतिहासात किंवा जगाच्या इतिहासात ही न भूतो न भविष्य ती घटना आहे कारण सद्गुरू असलेल्या मातेनी आपलाच शिष्य असलेल्या आपल्या पुत्राला आपलं महाप्रयाण दाखवणं ही एकमेव द्वितीय घटनाच म्हटली पाहिजे त्याचवेळी त्यांनी मामांना असंही सांगितलं होतं की तुला भगवंतांची रासलीला दाखवायची इच्छा आहे आणि त्याची अनुभूतीही तुला पुढे येईलच मातोश्री म्हणजे प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा याचा आदर्श उदाहरणच म्हटल्या पाहिजेत त्यांनी पतिनिधनानंतर बारा वर्ष जमिनीला पाठदेखील लावली नव्हती त्या सदैव तपाचरणात साधनेत नामातच असत श्री वामनराज प्रकाशनानी त्यांचं श्री स्वामी तनया या नावानी चरित्र प्रसिद्ध केलेलं आहे ते सर्वांनी मुळातूनच वाचावं वा असं आहे असो तर मातृयोगाचं दुःख मामांना सहन होत नव्हतं त्यामुळे ते सैरभैर झाले होते अशा सैरभैर अवस्थेतच ते नदीतरी असणाऱ्या स्मशानाकाठी गेले त्यांचं लक्ष तिथे स्मशानात बसलेले असताना सहज त्यांचं लक्ष नदीतीरावर गेलं तर खरोखरच त्यांना तिथे भगवंतांची रासलीला दिसायला लागली आणि ते अलौकिक दृश्य बघता बघता ते मंत्रमुग्ध झाले त्यांचं देहभान हरपलं हळूहळू ते दिव्य दृश्य लोपल्यावर ते जेव्हा भानावर आले तेव्हा भा त्यांच्या लक्षात आलं की आपलं मातृवियोगाचं दुःख खूप कमी झालंय खूप ओसरलंय आणि त्याचवेळी त्यांच्या कानात मातोश्रींचा आवाज आला त्या म्हणाल्या की तुला रासलीला दाखवायची इच्छा तेवढी राहिली होती ती देखील आज पूर्ण झाली आणि या प्रसंगानंतर मामांच्या लक्षात आलं कि लौकिक अर्थाने जरी आई आपल्या सोबत नसली तरी त्यांचं पूर्ण लक्ष आपल्याकडे आहे त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत त्यानंतर मात्र मामा शांत झाले आणि मामांचे सर्व व्यवहार परत व्यवस्थित सुरळीत झाले <coughs> मामांनी वयाच्या चौतीसाव्या वर्षी आपला लौकिक संसार संपल्यावर स्वामी महाराजांच्याच आज्ञेने गृहत्याग केला गृहत्याग केल्यानंतर आषाढीची वारी होती लगेच मग आषाढीची वारी करून ते त्यांनी बनेश्वरला जाऊन पहिलं श्रावण अनुष्ठान केलं तिथेसुद्धा त्यांना एका महापुरुष महा तिथेसुद्धा त्यांना एका सिद्धांचं दर्शन झालं त्यानंतर ते राजकोटला गेले तिथे सौराष्ट्र परिवहन खात्यात ते नोकरी करू लागले राजकोटला असणाऱ्याच कैवल्यधामाश्रम शाखेच्या स्वामी दिगंबरजींशी स्नेह जुळल्यावरून ते तिथेच राहायला गेले आणि स्वामी दिगंबरजींबरोबर त्यांच्या हिमालय यात्रा त्या काळात झाल्या किंबहुना गिरनार यात्रेची सुरुवात देखील याच काळात झाली मामांनी मामांनी आपल्या आयुष्यामध्ये तब्बल सहा वेळा हिमालय एकवीस वेळा गिरनार आणि सलग त्रेपन्न वेळा पंढरीची वारी केलेली आहे त्याबरोबर द्वारका कुरवपूर पायी नर्मदा परिक्रमा मानस सरोवर या आणि अशा अनेक यात्रा केलेल्या आहेत म्हणजे त्यांचं असं वैशिष्ट्य सांगता येईल की भारतामध्ये एकही असं तीर्थक्षेत्र नाहीये की जिथे मामा गेले नाहीत आणि या सर्व यात्रांमध्ये त्यांना वेळोवेळी दत्तप्रभू नर्मदा नर्मदा कृष्णा मैया आणि अनेक सिद्धांची दिव्य दर्शन वेळोवेळी झालेली आहेत किंबहुना मातोश्रींनी सांगितलं होतं त्याप्रमाणे एकोणीसशे एक्कावन्न साली विष्णुप्रयागला त्यांना माऊलींचं विष्णुरूपात दर्शन झालं आणि त्यानंतर खरोखरच ज्ञानेश्वरीचे गूढार्थ त्यांना आपोआप उमगू लागले किंबहुना ज्ञानेश्वरी आपोआप त्यांच्या हृदयात ता, ता, प्रकटली असं म्हणता येईल एकोणीसशे त्रेपन्नपर्यंतचा त्यांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा केवळ स्वांतसुखाय होता पण त्रेपन्न साली असं झालं की राजकोटच्या राम मंदिरात त्यांना अचानक प्रवचन सेवा करायला लागली आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीची सेवा या भावनेतून ही प्रवचन सत्रे आजन्म सुरू राहिली मातोश्रीनी वर्तवल्याप्रमाणे त्यांच्या महानिर्वाणानंतर बरोबर बारा वर्षांनी त्यांची गुळवणी महाराजांबरोबर भेट झाली एकोणीसशे चोपन्न साली सोलापूरला वैद्य मास्तरांच्या घरी महाराजांची आणि त्यांची प्रथम गाठ पडली त्यावेळेला गुळवळी महाराजांनी त्यांना आपल्या जवळच बसवून घेतलं आणि त्यांना म्हणाले की ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या मातोश्री यांची आपल्यावर कृपा आहे ते वाक्य ऐक ऐकताच मामा समाधी अवस्थेत गेले आणि तब्बल दीड तास ते समाधी स्थितीत होते त्यांच्या लक्षात आलं की मातोश्रींनी वर्तवलेल्या ही प्रचिती आहे म्हणजे हे सत्पुरुषच आपले मंत्रगुरु आहेत कारण बारा वर्षांपूर्वी मातोश्रींनी अनुग्रह केल्यावर त्यांना जो अनुभव आला होता तोच अनुभव त्यांना गुळवळी महाराजांच्या सहवासात देखील आला आणि तो गुरुपौर्णिमेचा आदला दिवस होता दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटेच टेंबेस्वामी महाराज गुळवळी महाराजांसमोर प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले की हे श्रीपादराव आमचीच पूर्ण विभूती आहेत त्यांच्या रूपाने आम्हीच कार्यासाठी आलेलो आहोत तर आम्ही तुम्हाला दिलेला परंपरेचा गुह्य दत्त मंत्र यांनाही प्रदान करावा त्याचप्रमाणे संप्रदायाचे उत्तराधिकार गुरुत्वासहित द्यावेत आणि दीक्षा झाल्यावर त्यांना कुरवपूरला तपाचरणासाठी पाठवावं टेंबेस्वामी महाराजांच्या या आदेशाप्रमाणे गुरु महाराजांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटेच मामांना शक्तिपातपूर्वक पूर्वक विधिवत संप्रदायोक्त मंत्रदीक्षा दिली मूलमंत्राचा उपदेशही केला आणि संप्रदायाचे उत्तराधिकार आज्ञापत्रासह दिले दत्त मंत्राचा हा दत्तमूल मंत्राचा उपदेश हा केवळ परंपरा चालवणाऱ्या शिष्यांनाच होत असतो त्यानंतर सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मामा कुरवपूरला तपाचरणासाठी गेले तिथे देखील त्यांना अनेक दिव्य अनुभव आले त्यांना टेंबेस्वामी महाराज दत्तप्रभू तिथे असणारे नागराज आणि अनेक सिद्धांची दिव्य दर्शने झाली त्यातले महत्वाचे दोन अनुभव मी आपल्याला सांगते एकदा एक ते कुरवपूरला एकदा ते दसऱ्याच्या दिवशी कृष्णेवर भांडी घासायला गेले होते त्यावेळेला पाय घसरून ते कृष्णेत वाहून जाऊ लागले तेव्हा एका सांगडीवाल्या मुलाच्या रूपाने साक्षात भगवंत आले त्यांनी त्यांच्या पाठीला रेटा देऊन त्यांना नदीच्या काठावर आणून सोडलं आणि ते अदृश्य झाले आणि भगवंतांच्या स्पर्शाची खूण म्हणून त्यांचा स्पर्श जिथे पाठीवर झाला होता तिथे नखाने जखम केल्यासारखी खूण होती आणि ती आजन्म त्यांच्या पाठीवर राहिली आणि विशेष म्हणजे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशीच त्या जखमेवरची खपली गळून पडायची आणि परत नव्याने खपली धरायला लागायची आणि सर्वात महत्वाचा विशेष अनुभव म्हणजे मामांना त्यांच्या तपाचरणाचं मिळालेलं फळ साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी त्यांना आपल्या दिव्य पादुका प्रसाद म्हणून दिल्या हेच त्यांच्या तपाचरणाचं फळ होतं अ ह्या दिव्य पादुकांच्या तीर्थाने मामांनी नंतर अनेकांच्या आधी व्याधी पिशाच्य बाधा दूर केल्या ह्या कुरवपूरच्या तपाचरणात मामांना आलेले सर्व दिव्य अनुभव मामांनी तपशीलवार आपल्या तीर्थदर्शन या ग्रंथात लिहून ठेवलेले आहेत हा ग्रंथ जिज्ञासूंनी मुळापासूनच आवर्जून वाचावा <coughs> कुरवपूरच्या तपाचरणानंतर भगवंतांच्या आज्ञेनी मामांनी पूर्ण भारतवर्षाची यात्रा केली त्यानंतर ते परत गुरु महाराजांच्या भेटीला गेले त्यावेळेला प्रसाद पादुकांची वार्ता ऐकून प्रसन्नतेनी गुळवणी महाराजांनी त्या त्यांना आपल्या पूजेतलं श्रीयंत्र श्रीविद्या मंत्रासहित प्रदान केलं आता हा श्रीविद्येचा उपदेश देखील परंपरा चालवणाऱ्या शिष्यांनाच होत असतो त्यानंतर एकदा प्रसंगवशात गुळवणी महाराजांनी आपलं बसण्याचं आसन देखील मामांना दिलं होतं तर त्यांचा म्हणजे मामांना मिळालेला त्यांचा हा आसन प्रसाद देखील तितकाच महत्वाचा होता कारण दत्त संप्रदायात जेव्हा एखादे सद्गुरू आपल्या शिष्याला आपलं बसण्याचं आसन किंवा पादुका देतात तेव्हा तेव्हा ते त्याला ते 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 आपलं सर्वस्वच देतात असं मानलं जातं यानंतर आता त्यांच्या संप्रदाय कार्याविषयी थोडक्यात सांगते एक वारकरी संत हरिभक्त वैकुंठवासी हरिभक्तपरायण केशवराव महाराज देशमुख एकदा मामांच्या स्वप्नात आले आणि मामांना त्यांनी आपले ग्रंथ प्रकाशित करण्याची आज्ञा केली त्याचप्रमाणे आपलं घर ताब्यात घेऊन तिथे ज्ञानेश्वरीची प्रवचनसेवा परत करण्याची आज्ञा देखील त्यांनी केली त्याप्रमाणे गुरु महाराजांच्या आज्ञेनी प्रसंगी कोर्ट कचेऱ्या करून पदर मोड करून मामांनी देशमुखमाळी ताब्यात घेतली त्याचं ज्ञानेश्वरी निवास असं नामकरण करून तिथे परत ज्ञानेश्वरीची प्रवचनसेवा सुरू केली आणि देशमुख महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं ज्ञानेश्वरीचे रूपांतर नारद रूपांतर नारदभक्तीसूत्राणी अभंग मालिका या आणि अशा इतर का, इतरही काही ग्रंथांचं प्रकाशन देखील केलं त्याच वेळेला त्यांनी संतकृपा प्रतिष्ठान संत कृपा मासिक यांची देखील सुरुवात केली गुळवळी महाराजांचं एक प्रतिभावान शिष्य रामकवी यांच्या देखील बऱ्याच पुस्तकांचं संपादन मामांनी केलेलं आहे एकोणीसशे बहात्तर साली मामांना एक स्वप्न दृष्टांत झाला त्यामध्ये त्यांना असं दिसलं की आळंदीला ज्ञानेश्वर माऊली एका झोपडीमध्ये आपल्या आई आईवडिलांबरोबर आणि भावंडांबरोबर वावरत आहेत त्यामुळे या भावंड ज्ञानेश्वर माऊलींचं त्यांची भावंड आणि त्यांच्या आई सोबत एक भव्य स्मारक आळंदीत निर्माण व्हावं त्याचप्रमाणे माऊलींना अभिप्रेत असलेलं हिमालयातील तपस्थानांच्या धर्तीवर एक तपोवन एक साधकांसाठी एक तपस्थान, तपस्थान तपोवन निर्माण व्हावं अशी प्रेरणा मामांना त्यामुळे झाली आणि गुरु महाराजांच्या आज्ञेनी लगेचच त्यांनी ज्ञानदेव सिद्धबेट तपोवन ज्ञानयोग अध्यात्म प्रतिष्ठान अशा नावाने त्या संस्थेची स्थापना करून या योजनेसाठी अक्षरशः जीवाचं रान केलं यानंतर एकदा गुळवणी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्हाला सार्वभौम राजाचा प्रधान होऊन राहणं आवडेल का आ, मा स्वतंत्र मांडलिक राजा मा, बनून राहायला आवडेल मामांनी त्यांना उत्तर दिलं की महाराज मला तर केवळ आपल्या सेवेत आपल्या आज्ञेत राहायला आवडेल तेव्हा गुरु महाराजांनी त्यांना सांगितलं ठीक आहे आपल्या संप्रदायाचे उत्तराधिकार तर आपल्याला दिलेलेच आहेत त्याचा स्वतंत्रपणे निर्वाह करावा स्वतंत्र पीठ उभं करून कार्य चालवावं मामानी त्यांच्या या आदेशाप्रमाणे सिंहगड रोड विठ्ठलवाडीला एक स्वतंत्र वास्तू उभारली आणि त्याचं नाव माऊली असं ठेवलं एकोणीसशे त्र्याहत्तरला या माऊलीची वास्तुशांत झाली त्यावेळेला साक्षात दत्तप्रभू तिथे सोहळ्यानं पाणी भरून गेले त्याचं असं झालं की एक पूजा सुरू व्हायच्या आधी एक तेजस्वी ब्राह्मण थेट मामांकडे आले आणि मामांना त्यांनी विचारलं की या या कार्यासाठी काही सेवा करायची माझी इच्छा आहे तर मी सोहळ्यात पाणी भरल्यास चालेल काय तेव्हा मामा म्हणाले आपण कुठून आला आहात त्या ब्राह्मणांनी सांगितलं मी वाडीहून आलो आहे तेव्हा मामांनी त्यांना परवानगी दिली ते ते ब्राह्मण खरोखरच सोळ्यांनी एक कळशी भरून पाणी घेऊन आले आणि त्यानंतर पूजा सुरू होताच ते अदृश्य झाले साक्षात दत्तप्रभूच आपल्या भक्तांचं कौतुक पाहून त्यांना आशीर्वाद देऊन गेले असं म्हणता येतं माऊलीच्या वास्तुशांतीनंतर लगेचच गुळवणी महाराजांनी देहत्याग केला मामांनी गुळवणी महाराजांकडून आलेल्या या परंपरेचं जतन संवर्धन आणि विस्तार देखील केला एकोणीसशे त्र्याहत्तर साली ते इंग्लंडला ज्ञानेश्वरीच्या प्रचार प्रसार कार्यासाठी गेले असताना तिथेही त्यांनी दीक्षादान कार्य केलं आता इथपर्यंत आपण मामांच्या चरित्रातल्या पूर्वार्धातल्या काही दिव्य घटना पाहिल्या आता यानंतरच्या भागात त्यांना शिक त्यांच्या शिष्यांना त्यांच्या अलौकिक सामर्थ्याचे आलेले काही अनुभव आपण पाहूया <coughs> एकोणीसशे एक्केचाळीस साली त्यांच्या मातोश्रींकडून तर एकोणीसशे चोपन्न साली गुवणी महाराजांकडून दीक्षा आणि दीक्षा अधिकार देखील मिळाले होते पण मामांना मात्र गुरु महाराजांचा एक विनम्र सेवक म्हणून मिरवण्यातच आनंद होता म्हणून एकोणीसशे एकसष्ट सालपर्यंत त्यांनी कुणालाही दीक्षा दिलेली नव्हती पण एका अद्भुत योगायोगाने त्यांचं दीक्षादान कार्य सुरू झालं तो अनुभवच आपण प्रथम पाहूया ते ग्रंथचपाईच्या कामासाठी मिरजेला गेले होते तिथे त्यांना भेटायला श्री बर्वे नावाचे एक गृहस्थ आले आणि बोलण्याच्या ओघात हे बर्वे श्री गुरु महाराजांना माऊलींना नावं ठेवू लागले मामानी त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला पण का ते काही ऐकायला तयार होईनात शेवटी मामानं सात्विक संताप आला आणि ते म्हणाले वस्तादा आधी पठ्ठ्याच काय करतो ते पहा आणि असं म्हणून त्यांनी तीव्र शक्तिपात केला त्या बर्वेंना त्यानंतर दीड तास ते बर्वे अतिशय विलक्षण असे अनुभव घेत होते शेवटी दीड तासानंतर मामांनीच योगबळाने आपली शक्ती आवरली त्यानंतर ते बर्वे जेव्हा भानावर आले तेव्हा भा त्यांना आपल्या वागण्या बोलण्याचा खूप पश्चाताप झाला होता त्यांनी मामांची मनापासून क्षमा मागितली आणि अशा प्रकारे ह्या अद्भुत घटनेनंतर मामांच्या दीक्षादान कार्याला सुरुवात झाली त्यानंतर गुवणी महाराजांनी देखील आपल्याकडे दीक्षेसाठी विचारणा करण्यासाठी आलेल्या बऱ्याच लोकांना मामांकडेच पाठवलं होतं आणि ते त्या लोकांना सांगत देखील की आम्ही आणि श्रीपादराव काही भिन्न नाही आम्ही आणि श्रीपादराव एकच आहोत मामांना देखील मामांना देखील गुरु महाराजांप्रमाणेच शक्तिपाताचे शास्त्रात सांगितलेले सर्वच्या सर्व बहात्तर प्रकार आणि त्या व्यतिरिक्त इतरही काही गुप्त प्रकार ज्ञात होते त्यातलाच एक विलक्षण प्रकार म्हणजे गर्भदीक्षा मामांचे एक साधक मुंबईला राहत होते त्यांना बरेच वर्ष संतान नव्हतं त्यामुळे त्यांनी मामांची प्रार्थना केली मामा त्यांना म्हणाले की या जन्मात काही तुमच्या प्रारब्धात संतान नाही आहे पण तुमच्या पुढच्या जन्मातलं प्रारब्ध फळ काढून मी आत्ता तुम्हाला देतो आणि त्यांनी पुढे असंही सांगितलं की हा जीव मुलगी असेल आणि याला गर्भातच दीक्षा होईल कारण हा साधक जीव आहे आणि याचं साधन कुठेही अडू नये म्हणून आम्ही त्याला इथे आणतोय आणि खरोखरच त्या मुलीला ती गर्भात असतानाच दीक्षा झाली आणि त्यामुळे जन्मानंतर तिला लौकिक अर्थाने दीक्षा घेण्याची गरजच पडली नाही खरं तर गर्भात दीक्षा देण्याचं दे देण्याला खूप कौशल्य लागतं म्हणजे शक्तीवर पूर्णपणे नियंत्रण लागतं पण मामांचं हे सामर्थ्य असं अचाट होतं यानंतर मी आपल्याला मामांनी हिमालयातल्या एका साधकाला दीक्षा दिली त्यासंबंधीचा एक निगूढ म्हणावा असा अनुभव सांगते मामा एकदा आपल्या सिद्ध शिष्यांसमवेत हिमालयात बसलेले असताना त्यांच्यासमोर एक, एक साधक आला तो सर्वसंग परित्याग करून बराच काळ तपश्चर्या करत होता आणि त्याच्या आराध्य देवतेनी त्याला सांगितलं होतं की हिमालयामध्ये अशा अशा एका ठिकाणी असे असे एक महात्मा येतील त्यांना तू शरण जा त्यांनी जर तुझा स्वीकार केला तरच तुझं कल्याण होईल तू कृतार्थ होशील आणि त्यामुळे त्या देवतेनी सांगितलेल्या खाणाखुणांवरून तो मामांपर्यंत येऊन पोचला होता मग मा मामांची त्यांनी प्रार्थना केली करुणा भाकली आणि आपला स्वीकार करून आपल्याला कृतार्थ करावं असं अशी प्रार्थना त्यांनी मामांना केली पण मामा म्हणाले की तुझ्या मनात काही किलमिश अजूनही शिल्लक आहे आणि ते किलमिश जात नाही तोपर्यंत आम्हाला काही तुझा स्वीकार करता येणार नाही पण तो फारच अडून बसला होता तरी देखील मामांना त्याची करुणा आली नाही शेवटी तो म्हणाला की आपण जर माझा स्वीकार करणार नसाल तर माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही आणि असं म्हणून त्यांनी त्या हिमालयाच्या कड्यावरून मामांच्या डोळ्यादेखत स्वतःला खाली झोकून दिलं मग मामांना कुठे त्याची दया आली मामांनी आपल्या इतर शिष्यांना सांगून त्याचा देह आणि त्याचे इतस्ततः विकुरलेले अवशेष आणवले त्यानंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला जिवंत केलं आणि अनुग्रह देऊन कृतार्थ देखील केलं खरं तर मामांचा हात त्याच्या मस्तकावर जेव्हा पडला तेव्हाच तो महासिद्ध झाला आणि मामांनी त्याला तू इच्छामरणी होशील असा आशीर्वाद देखील दिला अशा प्रकारचे बरेच अद्भुत आणि निगुढ प्रसंग मामांच्या चरित्रात आढळतात मामांनी अं असंच कृपादान करून कृतार्थ केलेले त्यांचे दोन शिष्योत्तम म्हणजे त्यांचे दोन उत्तराधिकारी परमपूज्य सद्गुरू श्री परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतलाताई आकटे आणि परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे मी यांचा अल्पसा परिचय आपल्याला करून देते कारण इथून पुढच्या अनुभवांमध्ये दादा आणि ताईंचा उल्लेख येणारच आहे हे दो मामांचे हे दोन्ही उत्तराधिकारी उच्च शिक्षित होते आणि महाविद्यालयामध्ये काही काळ त्यांनी अध्यापन देखील केलं होतं परमपूज्य सद्गुरू सौ ताईंबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी विशेषतः परदेशामध्ये परंपरेच्या कार्याचा खूप विस्तार केला आणि परमपूज्य सद्गुरु श्री दादांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी शक्तिपात त्यानंतर संत साहित्य विशेषतः ज्ञानेश्वरी त्यानंतर विष्णू सहस्रनाम शंकराचार्यांचं वाङ्मय अशा ब बहुविध पारमार्थिक विषयांवर खूप बहुमूल्य लेखन केलेलं आहे बहुमूल्य आणि विविधांगी लेखन केलेलं आहे ते साधकांबरोबरच अभ्यासक आणि जिज्ञासूंसाठी देखील अमूल्य असा ठेवाच आहे असं म्हणता येईल आणि मा, मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार दादा आणि ताईंनी परंपरेचं कार्य जगाच्या पाचही खंडात विस्तारलेलं आहे असो तर आपण सुरुवातीलाच असं पाहिलं की मामांचा जन्म हा टेंबेस्वामी महाराजांच्या आशीर्वादानी आणि त्यांच्या अंशातूनच झालेला होता त्यांच्या चरित्रामध्ये स्वा... असे अनेक अनुभव आहेत की ज्या वेळेला बऱ्याच जणांना त्यांचा टेंबेस्वा टेंबेस्वामी महाराजांच्या रूपात दर्शन देखील झालेलं आहे तर असेच दोन तीन अनुभव आपण बघूया माऊलीमध्ये श्री नारायण काका नावा नावाचे एक साधक राहत असत एकदा प्रसंगवशात बोलण्याच्या ओघात दादा त्यांना म्हणाले की मा टेंबेस्वामी महाराजच मामांच्या रूपाने इथे बसलेले आहेत त्यावे पण नारायण काकांची काही समजूत पटत नव्हती त्यांचा असा समज होता की मामा वेगळे आणि टेंबेस्वामी महाराज वेगळे तो विषय तेव्हा तिथेच थांबला पण दुसऱ्या दिवशी नारायण काकांना काही चैन पडत नव्हतं दुसऱ्या दिवशी रात्री सगळे गे गेल्यानंतर त्यांनी हळूच मामांना विचारलं मामा आपण आणि टेंबेस्वामी महाराज एकच का मामांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं परत त्यांनी तोच प्रश्न विचारला परत मामांनी दुर्लक्ष केलं तिसऱ्यांदा त्यांनी परत तोच प्रश्न विचारला तेव्हा मात्र मामांचा चेहरा लालबुंद झाला मामा त्यांच्या स्कॉटवर गरकन वळून बसले त्यांचा एक हात वरती गेला आणि एक हात समोर आला एका हातात दंड आणि एका हातात कमंडलू आला आणि ते नारायण काकांना म्हणाले हो आम्हीच ते आहोत तुझ्या बापाचं काही देणं लागतो का काही काळ ते उग्रमंगल रूप तसंच होतं आणि काही काळानंतर मात्र दादांना आणि नारायण प ना। परत ते मामांच्याच रूपात त्यांच्या कॉटवर शांतपणे बसलेले दिसले त्या प्रसंगानंतर मात्र नारायण काकांची खात्रीच पटली की ते टेंबेस्वामी महाराज आणि मामा हे एकच आहेत या दिव याच प्रसंगानंतर काय लगेचच काही दिवसात माऊलीत घडलेला हा एक दुसरा अद्भुत आणि अतिशय रोमहर्षक असा प्रसंग सांगते त्यावेळेला माऊलीत त्या, त्या दिवशी कोणी नव्हतं आणि दादांना अचानक रात्री तीन वाजता जाग आली त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की माऊलीमध्ये अतिशय तेजस्वी असा प्रकाश पडलेला आहे मात्र हा प्रकाश तेजस्वी असला तरी अजिबात प्रखर नव्हता त्याच वेळेला त्यांना जाणवलं की अतिशय दिव्य अद्भुत असा परिमल सर्वत्र पसरलेला आहे तेव्हाच त्यांना प्रणवाचा गंभीर नाद देखील ऐकू आला त्यांच्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळं चाललंय म्हणून त्यांनी गॅलरीतून खाली वाकून पाहिलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण खाली माऊली नव्हतीच माऊली अदृश्य झाली होती आणि माऊलीच्या जागी एक दिव्य दरबार भरला होता आणि त्या दरबारात मध्यभागी एक रत्नजडीत आणि भव्य सिंहासन होतं त्या सिंहासनावर टेंबेस्वामी महाराजांच्या म्हणजे यतीवेशामध्ये मामा बसलेले होते त्यांच्या दोन्ही बाजूला अनेक सिद्ध संन्यासी सत्पुरुष संत हात जोडून उभे होते आणि त्यांची स्तुती करत होते त्यांच्या समोर दिव्य देवतांचं नर्तन आणि गायन सुरू होतं ते अद्भुत दृश्य बघून दादांचं देहभानच हरपलं त्यानंतर जेव्हा ते देहभानावर आले तेव्हा चांगलंच उजाडलं होतं आणि मामा जिना चढून वर येत होते दादांना बघून मामा म्हणाले पाहिलंच ना शेवटी पण टेरी भी चूप और मेरी भी चूप मी असेच तोवर कुठे बोलायचं नाही ह या प्रसंगातून मामांच्या अलौकिक सामर्थ्याबरोबर त्यांचं अमानित्व देखील दिसून येतं ते स्वतः दत्तप्रभू असून त्यांनी स्वतःचं खरं रूप जगापासून कायम लपवूनच ठेवलं आणि म्हणूनच ही घटना कुणालाही कळू नये असं त्यांना वाटत होतं याच संदर्भातला असाच एक निगूढ अनुभव आपल्याला सांगते एकदा मामा वायुवेगाने दादा आणि ताईंना घेऊन हिमालयातल्या एका आश्रमात गेले आता वायू वेगाने म्हणजे त्यांनी माऊलीत असताना डोळे मिटले आणि पुढच्या क्षणी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ते हिमालयातला एका आश्रमासमोर उभे होते आता हा आश्रम म्हणजे दत्तप्रभूंचा एक दिव्य असा आश्रम आहे याच आश्रमामध्ये टेंबेस्वामी महाराजांच्या अवतारामध्ये त्यांनी एक चातुर्मास गुप्तपणे केलेला होता पण हे स्था हे स्थान कुणालाही आज तगायत ज्ञात नाही पण मामा मात्र दादा आणि ताईंना घेऊन गे तिथे गेलेले होते तिथे आपल्या बाह्य दृष्टीला फक्त एक शिळाच दिसते मामानी त्या शिळेसमोर उभे राहून काही प्रार्थना करताच ती शिळा दुभंगली आणि मामा दादा आणि ताईंना घेऊन त्या आश्रमात गेले मामा आश्रमात जाताच त्या आश्रमात असलेल्या आसनांवर जी आधी रिकामी होती तिथे अचानक एक एक सिद्ध विभूती प्रकट झाली आणि त्यांनी मामांना प्रणाम केला आणि त्यावेळेला मामांनी त्यांची दादा आणि ताईंशी ओळख करून दिली तर थोडक्यात या निवडक अनुभवांवरनंही आपल्या लक्षात आलं असेल की मामा हे खरोखरच टेंबेस्वामी महाराजांचाच अवतार होते टेंबेस्वामी महाराज आणि मामा या दोघांच्याही चरित्राचं अवलोकन केलं तर आपल्याला त्यांच्या चरित्रातली साम्यस्थळं देखील लक्षात येतात टेंबेस्वामी महाराजांप्रमाणेच मामांनी देखील विपुल ग्रंथ निर्मिती केली होती म्हणजे ज्ञानेश्वरी आणि इतर संत साहित्यावरची तर त्यांची विवरणं आहेतच पण टेंबेस्वामी महाराजांनी ज्याप्रमाणे दत्तप्रभू आणि त्यांच्या अवतारांच्या लिलांवर श्री दत्तभावसुधार असं स्तोत्र जसं र रचलेलं आहे त्याच धर्तीवर मामांनी देखील श्री दत्त, भाव दत्त भावांजली नावाचं एक काव्यात्मक असं दिव्य स्तोत्र रचलेलं आहे आणि अधिक महत्त्वाचं त्यांचं एक कार्य म्हणजे त्याहूनही अधिक महत्त्वाचं एक त्यांचं कार्य म्हणजे त्यांनी स दत्तप्रभूंच्याच आज्ञेनी सर्वजन सुलभ अशी श्री गुरुचरित्राची आवृत्ती निर्माण केली सर्वजन सुलभ म्हणजे स्त्रिया आबालवृद्ध कुणालाही ती वाचण्याची मुभा आहे असं अशी गुरुचरित्राची आवृत्ती त्यांनी प्रकाशित आणि संपादित केलेली आहे त्याच्यामध्ये मूळ गुरुचरित्राच्या एक तृतीयांश इतक्या अव्या आहेत असं म्हणायला हरकत नाही तर थोडक्यात काय की उपासना आणि तत्वज्ञान या दोन्ही अंगानी महाराजांप्रमाणेच त्यांनी संप्रदायासाठी विपुल ग्रंथ निर्मिती केली यानंतर असाच एक विलक्षण अनुभव मी आपल्याला सांगते की ज्याद्वारे मामांचं अलौकिक सामर्थ्य आणि त्यांची सूक्ष्म न्याय बुद्धी दोन्हींचं दर्शन आपल्याला घडेल त्यावेळेला दादा ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते त्यावेळेला एक गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरच्या ॲडमिशनला तिथे आले होते तर त्या मुलाचा फॉर्म बघताना दादांच्या असं लक्षात आलं की तो मुलगा नववीपर्यंत अगदी उत्तम गुणांनी पास होत होता पण दहावीला त्याची खूपच घसरगुंडी झाली होती तर ह्यामागचं कारण जाणून घेण्याची त्यांना जिज्ञासा वाटली म्हणून त्यांनी त्या ते मुलाला आणि त्याच्या वडिलांना बोलवणं पाठवलं पण तो मुलगा काही त्यांच्यासमोर यायलाच तयार होईना तो बाहेर खूप आरडाओरडा करायला लागला कसं बस त्याला शांत करून त्याचे वडील दादांच्या केबिनमध्ये आले आणि दादांना ते सांगायला लागले की खरोखरच हा मुलगा नववीपर्यंत खूप गुणी होता पण दहावीला अशी काही विचित्र घटना घडली की त्यानंतर त्याची गाडी रुळावरून घसरली तो एकदा घरी आला तर त्यावेळेला त्याचे डोळे तांबारलेले होते तोंडातून लाळ गळत होती घशातून काहीतरी गुरगुराट ऐकू येत होता त्यावेळेला सगळे डॉक्टर्स मानसोपचार तज्ज्ञ सगळे पालथे घालून झाले पण कुणाचाही काही त्याला गुण आला नाही मग मांत्रिक तांत्रिक कि बरेच सत्पुरुष या सगळ्यांकडे जाऊन जाणं झालं पण कुणाचाच त्याला गुण आला नाही मे सगळ्यांनी त्या सगळ्यांनी तर एकमुखाने सांगितलं की ही संबंध बाधा आहे पण ही आमच्या आवाक्याबाहेरची आहे आम्ही काहीच करू शकत नाही त्यामुळे त्या मु त्या गृहस्थांना त्या मुलाची खूप चिंता होती ते दादांसमोर अक्षरशः रडायला लागले दादांना त्यांची करुणा आली आणि मग त्यांनी मामांची थोडक्यात माहिती सांगून त्यांना मामांकडे पाठवलं मामांकडे यायला सांगितलं लगेचच्याच रविवारी ते गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन मामांकडे आले मामांनी त्या मुलाकडे हसून पाहिलं तेव्हा तो तिथे देखील आरडाओरडा करायला लागला शेवटी मामांनी त्याला दटावून गप्प बसायला सांगितलं तेव्हा मात्र तो गप्प बसला मामांनी त्याला विचारलं तू या मुलाला का धरलायस तो म्हणाला महाराज आपण साक्षात दत्तप्रभू आहात आपण तर सारच जाणता पण आपली आज्ञा आहे म्हणून मी सांगतो आणि असं म्हणून तो पुढे सांगायला लागला की हा मुलगा माझा मागच्या जन्मीचा कट्टर हाडवैरी होता ह्यांनी माझ्यासारख्या वेदसंपन्न ब्राह्मणाला फसवून अन्नानं दशा केली माझ्या तरुण मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयतेने वध केला आणि या आघाताने वेळ लागून त्यातच माझा मृत्यू झाला आणि म्हणून त्याचा सूड घ्यायला मी त्याला धरलंय आणि असं म्हणून त्यांनी आपली सगळी कर्मकहाणी अगदी तपशीलवार मामांना सांगितली आणि अचानक त्यांनी मामांपुढे लोटांगण घातलं त्यांनी म्हणजे त्या मुलाच्या अंगातल्या ब्रह्मसंबंधांनी मामांपुढे लोटांगणच घातलं आणि तो त्यांना म्हणाला की महाराज आपण जर सांगितलं मुलाला ह्या मला सोडायलाच लागेल कारण माझ्यासारखा कोणीही संबंध आपल्या आज्ञेचं कदापिही उल्लंघन करू शकणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे पण या अनेक वर्ष या योनीतून मी ज्या मानसिक येतना सहन करतोय त्याचं मूळ कारण असणारा हा मुलगा माझा तितकाच अपराधी नाही का आपण कदाचित याच्यासारख्या क्रूर अपराध्यालाही आपल्या करुणेपोटी पाठीशी घालाल पण मग आमच्यासारख्या पिशाच्यानी न्यायासाठी कुठल्या ईश्वराकडे पहायचं असं म्हणून तो त्यांना म्हणाला की हे दत्तप्रभो आपणच याचा विचार करून काय तो निवाडा करा त्याचं हे बोलणं ऐकून मामा हसले मामा म्हणाले की आम्हाला काही तुझं बोलणं गैर वाटत नाही पण तुला एक सांगतो हा मुलगा या देहात आहे तोपर्यंतच तुला काय घ्यायचा तो सूड तू घे पण याचा हा देह पडल्यानंतर मात्र तू तु ह्याला तुझ्या ताब्यातून क्षमापूर्वक मुक्त कर तू जर असं केलं नाहीस तर या योनीतून तुझी सुट लवकर सुटका होणार नाही तुला जन्मोजन्म याच योनीत खितपत पडायला लागेल मामांचं हे वक्तव्य ऐकून तो ब्रह्मसंबंध अगदी प्रसन्न झाला मामांना परत एकदा नमस्कार करून तो तिथून निघून गेला त्यानंतर त्यावेळेला त्या मुलाच्या वडिलांनाही मामांचं अलौकिक सामर्थ्य आणि आपल्या मुलाचं भवितव्यही कळून चुकलं तेही शांतपणे मामांना नमस्कार करून निघून गेले ते गेल्यानंतर मामा दादांकडे वळले दादांच्या मनातला प्रश्न त्यांना तसाही कळला होता आणि त्याचं उत्तर देताना ते म्हणाले की तू हाच विचार करतोयस ना की आम्ही त्या मुलाची बाजू न घेता ब्रह्मसंबंधाची बाजू का घेतली पण आम्हाला वाटतं की त्या ब्रह्मसंबंधावरही अन्याय व्हायला नको त्यालाही योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि दुसरीकडे ह्या मुलाचं नैसर्गिक आयुष्य जे आहे ते तसंही खूप कमी आहे मग उरलेल्या अगदी थोड्या काळासाठी त्याला त्या पिशाच्या पिशाच्याच्या तावडीतून जबरदस्तीने बंधमुक्त करून त्या पिशाच्यावर त्या ब्रह्मसंबंधावर अन्याय करण्यापेक्षा आम्ही त्याच्या मृत्यूनंतर त्याला त्या संबंधाच्या तावडीतून मुक्त केलं आणि त्याचं खरं हित साधलं त्यांच्या या मार्मिक खुलाशांनी दादांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन झालं आपल्याही हे या प्रसंगावरून हे लक्षात येईल की खरोखरच मामांचं सामर्थ्य किती अफाट होतं आणि नुसतं सामर्थ्यच नाही तर प्रत्येक प्रसंगाचा सर्वंकष विचार करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांची सूक्ष्म न्यायबुद्धीही या प्रसंगातून आपल्या लक्षात येते यानंतर आता ज्ञानेश्वरी आणि मामा या संदर्भात किंवा ज्ञानेश्वर माऊली आणि मामा या संदर्भात आपण काही अनुभव पाहूया ज्ञानेश्वरी मामांचा श्वासच होती मामा सदैव ज्ञानेश्वरीच्या चिंतनात असत आणि एखाद्या ओवीचा जर विचार करूनही समाधानकारक अर्थ लागला नाही तर साक्षात ज्ञानेश्वर माऊली प्रकट होत आणि त्यांना अर्थ समजावून सांगत त्यावेळेला मामांच्या अंगातून दिव्य सुगंध स्त्रवत असे आणि माऊलींच्या झालेल्या दर्शनानी त्यांनी सांगितलेल्या अर्थानी मामांना इतका अनिवार्य आनंद होत असे कि त्या आनंदाच्या भरात ते माऊली माऊली असं म्हणत दहा दहा फूट उंच उड्या मारत असत आणि त्यावेळेला त्यांचा जर कुणाला स्पर्श झाला तर ती व्यक्ती देखील ती व्यक्ती देखील तशाच त्याच्यावरही तसाच परिणाम होत असे त्यालाही तसाच आनंद त्यालाही तसंच आनंदाचं भरत येत असे आणि हा अनुभव परमपूज्य दादांनी अनेक वेळा घेतलेला होता माऊलींची मामांवर विशेष कृपा होती आणि म्हणूनच एका विशेष प्रसंगी माऊलींच्या कृपेनी त्यांना त्या समाधीच्या विवरात देखील जायला मिळालं होतं एरवी आपल्या ऐकिवातल्या माहितीनुसार एकनाथ महाराज माऊलींच्या गळ्याला बसलेली मुळी सोडवायला त्या विवरात गेले होते पण त्यानंतर आपल्या माहितीत काही कोणी तिथे गेलेलं ऐकिवात नाहीये पण माऊलींनी मात्र स्वतः मामांना दिव्य तिकडे नेलं होतं आणि मामांनी स्वनेत्रांनी त्या स्थानाचं दर्शन घेतलेलं आहे आता ह्या विवराचं वर्णन त्यानंतर माऊल संजीवन समाधी म्हणजे काय माऊलींनी ती कशी घेतली हे सगळं तपशीलवार वर्णन दादांनी आपल्या ज्ञानदेवी चिंतन भाग दोन या ग्रंथात अगदी तपशीलवार करून ठेवलेलं आहे तर हा ग्रंथ अगदी मुळातूनच वाचण्यासारखा आहे अ यानंतर माऊलींच्या संदर्भातला अजून एक अनुभव आपण पाहूया एकदा पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळेला मामा देवळाच्या ओवरीतच झोपले होते त्यावेळेला मध्यरात्री त्यांना माऊलींची तीव्रपणे आठवण झाली आणि ते गाभाऱ्यात जाऊन त्यांनी समाधी शिलेला थेट मिठीच मारली त्यावेळेला त्यांच्या अश्रूंचा अभिषेक त्या समाधीवर होऊ लागला आणि दिव्य प्रकाश झोतातून साक्षात माऊलीच त्या समाधी शिलेवर समाधी शिलेवर अवतरले आणि दोन्ही हातांनी मामांना उठवून ते म्हणाले की श्रीपादराव असा श्लो शोक कशासाठी तुम्ही आणि आम्ही एकच आहोत ना आपल्यामध्ये काय भेद आहे त्यांचं हे बोलणं मामांना सहन होईना मामा त्यांना म्हणाले मायबापा देवा मला हे काही कळत नाही मला फक्त एवढंच कळतं की मी आपलं अज्ञ सान लेकरू आहे आता खरोखरच जिथे माऊली स्वतः म्हणतायत की तुमच्यात आणि आमच्यात काहीच भेद नाही तुम्ही आणि आम्ही एकरूपच आहोत तरीसुद्धा मामांना मात्र त्यांचं अज्ञ सान लेकरू होऊन राहणंच पसंत आहे मामांनी आपल्या दास्यत्वाची ही मिराशी कधीच सोडली नाही या प्रसंगातून मामांमधला शिष्यभाव भगवत भाव आणि गुरु भाव यांचा एकत्र संगमच प्रकाशित होतो असं लक्षात येतं किंबहुना माऊलींना अभिप्रेत असलेल्या ज्ञानोत्तरा पराभक्तीचं हे आदर्श उदाहरण आहे असंही म्हणता येतं दादांनी देखील त्यांच्या एकरूपत्वाचा असाच अद्भुत अनुभव एकदा घेतला होता दादांची अशी इच्छा होती की आपल्याकडेही माऊलींचा एक फोटो असावा तर दादांची ही इच्छा मनोमन ओळखून एकदा मामानीच त्यांना माऊलींचा फोटो प्रसाद म्हणून दिला होता आणि तो फोटो पूजेत त्याची पूजा करायला सांगितली होती तर एकदा असं झालं की पूजा करताना कसा कोण जाणे पण तो फोटो त्यांच्या हातातून निसटला आणि खाली पडला त्यावेळेला फोटोवरची काच फुटली आणि आतून माऊलींचा फोटो बाहेर आला आणि दादांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्या फोटोच्या मागच्या बाजूला मामांचा फोटो, फोटो आपोआप तयार झाला होता अशा प्रकारे माऊली आणि मामा यांच्या एकरूपत्वाची दादांनी देखील प्रचिती घेतलेली आहे यानंतर मी आपल्याला परमपूज्य सद्गुरू ताईंचा एक अनुभव सांगते याचं कारण कारण सिद्धांचे अनुभव आणि साधकांचे अनुभव यात बरीच तफावत असते ऍक्च्युअली म्हणजे दादांचे बरेच अनुभव आता आपण बोललो म्हणजे आता सांगितले आणि दादांनी आपले असेच बरेच अद्भुत आणि रोमहर्षक अनुभव सद्गुरु स्मरणी या आपल्या ग्रंथात तपशीलवार लिहिलेले आहेत तो ग्रंथ जिज्ञासूंनी अगदी आवर्जून वाचावा असाच आहे असो तर मी आपल्याला ताईंचा एक असाच अद्भुत आणि विलक्षण अनुभव सांगते ताई एकदा मामांबरोबर पंढरपूरच्या आषाढी वारीला गेल्या होत्या तिथे अशी पद्धत आहे की पंढरपूरला भगवंतांची रथातून मिरवणूक काढताना लोक त्यांच्यावर खारीक आणि खोबऱ्याचा मारा करतात तर माम ताई जेव्हा मामांबरोबर पंढरपूरला गेल्या होत्या तेव्हा तिथे असाच प्रकार सुरू होता भगवंतांची मिरवणूक सुरू होती आणि लोक भगवंतांवर खारीक आणि खोबऱ्याचा मारा करत होते ते दृश्य बघून ताईंना खूप अस्वस्थ वाटायला लागलं त्यांना या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला की लोकांनी फेकलेल्या खारीक आणि खोबऱ्याच्या आघातामुळे भगवंतांना किती त्रास होत असेल त्यांच्या सुकोमल श्रीचरणांचा किती दाह होत असेल या भावनेनी त्यांना अक्षरशः रडू यायला लागलं त्यांची ती अवस्था बघून मामांनी अकलूजला जायचा निर्णय घेतला अकलूजच्या प्रवासात देखील ताई अस्वस्थच होत्या मग रस्त्यामध्ये त्यांनी श्रीपूरच्या एका विठ्ठल सहकारी कारखान्यासमोर गाड्या थांब गाडी थांबवायला सांगितली या कारखान्यासमोर पाण्याचे मोठे मोठे नळ आहेत मामा ताईंना घेऊन थेट त्या नळांपाशी आले आणि ताईं त्यांनी ताईंना सांगितलं बये भगवंतांच्या श्री चरणांचा दाह होतोय त्यांना त्रास होतोय म्हणून तुला खूप वाईट वाटतंय ना तर असं कर तुझ्या ओंजळीतून हे पाणी आमच्या श्रीचरणांवर घाल म्हणजे भगवंतांच्या श्रीचरणांचा दाह शमेल ताईंनी अगदी भक्तिभावानी आणि प्रेमपूर्वक पाणी ओंजळीत घेतलं आणि त्यांच्या श्रीचरणांवर त्यांचा अभिषेक केला आणि खरोखरच त्यांनी अभिषेक केला आणि वरती पाहिलं तर त्यांना मामांच्या जागी साक्षात पंढरीनाथांचं दर्शन झालं पंढरीनाथ त्यांना म्हणाले की आता तुम्ही दुःख करू नका कारण तुम्ही अभिषेक केलेल्या या जलामुळे आमच्या चरणांचा दाह थांबलेला आहे ताईंचं मनापासून समाधान झालं आणि ताईंनी त्यांच्याकडे परत हसत हसत वर पाहिलं आणि तेव्हा पंढरीनाथ अदृश्य होऊन त्यांच्या जागी परत मामा दिसायला लागले मामा त्यांना म्हणाले बये झालं ना समाधान मग आता निघायचं का आणि मग त्यांचा पुढचा प्रवास शांत चित्ताने झाला बघा आता या प्रसंगातून सुद्धा आपल्याला भगवंतांचं आणि मामांचं ऐक्य आणि त्याचबरोबर ताईंचाही मामांप्रमाणेच असणारा अलौकिक अधिकार आणि त्यांचं भगवंतांप्रतीचं प्रेम असे बरेच पैलू लक्षात येतात यानंतर आपण मामांच्या समबुद्धीचं आणि अमानित्वाचं एक असंच विलक्षण उदाहरण बघूया मामांनी आपल्याकडे येणाऱ्या कुणावरही म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या सर्वच लोकांवर मुक्त हस्ते प्रेम केलं सॉरी मुक्त हस्ते कृपादान केलं आणि सर्वांवरच भरभरून प्रेम केलं जो जे वांशील तो ते लाहो याप्रमाणे प्रत्येकाची इच्छा त्यांनी पूर्ण केली त्यांच्याकडे एकदा एक पारशी गृहस्थ आले होते आणि त्यांना झरहृष्टांचं दर्शन हवं होतं झरथृष्ट म्हणजे पारशांचे देव मामांना काही ते मान्य नव्हतं मामा, मा मामा त्यांना म्हणाले तुला दर्शन हवं असेल तर देवळात जा आणि दर्शन घे पण ते हट्टालाच पेटले होते ते माऊलीत दोन दिवस एकाच जागी बसून राहिले अखेरीस दुसऱ्या दिवशी रात्री मामांना त्यांची दया आली आणि मामांनी मामा खाली उतरले त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हणाले माझ्याकडे बघ आणि त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि खरोखरच त्यांना मामांच्या जागी झरथृष्ठांचं दर्शन झालं आणि त्या दर्शनामुळे त्यांना अनिवार्य आनंद झाला आनंदाने वेडेपिसे होऊन ते नाचायलाच लागले शेवटी मामांनाच योगबलाने त्यांना आवरायला लागलो त्यानंतर ते भानावर आल्यावर मामा त्यांना म्हणाले की इथून पुढे इथे यायचंही नाही आणि ही घटना आम्ही असेच तोवर कुणाला सांगायची देखील नाही खरोखरच या घटनेतून सुद्धा त्यांची समबुद्धी त्यांचं अमानित्व आणि त्यांचं अलौकिक सामर्थ्य या तिन्ही गोष्टींचं दर्शन घडतं समबुद्धी यासाठी की ते गृहस्थ काही त्यांचे शिष्य नव्हते पण त्यांनी आपल्याकडे आलेल्या कुणाच्याही आले बाबतीत असा कधीही भेद केला नाही की हा माझा शिष्य आहे की नाही साधक आहे की नाही किंवा त्याची जातपात या कुठल्याही भेदभावांचा त्यांच्या अंतकरणाला कधीही स्पर्श झाला नाही त्यांनी सर्वतोपरी सर्वांना मदत केली सर्वांना कृपा केली आणि सर्वांना मार्गदर्शनच केलं आत्तापर्यंत आपण त्यांच्या चरित्रातले काही मोजकेच विलक्षण असे अनुभव पाहिले या अनुभवावरून आपल्याला त्यांच्या उत्तुंगत्वाची उत्तुंग अलौकिक अधिकाराची कल्पना आली असेलच पण अजूनही एका बाबतीत ते वेगळे ठरतात आपण सहसा बघतो की दत्त संप्रदायातले महात्मे किंवा योगी हे लोकसंपर्क सहसा टाळतात पण मामांचं तसं नव्हतं मामा याही बाबतीत वेगळेच होते मामानी संप्रदायोक्त सेवा कार्य किंवा लोककल्याण यासाठी लोकसंग्रह कधी टाळला नाहीच पण त्यांचा लोकसंग्रह अगदी अफाट आणि अचाट होता ते अनेक महासिद्धींचे स्वामी होते पण जनसामान्यांमध्ये वावरून जन म्हणजे त्यांच्यामधलंच एक असल्यासारखं वावरून अगदी साधेपणाने राहणं हीच त्यांची महासिद्धी होती असं आपल्याला म्हणता येईल लोकांतामध्ये एकांत साधण्याची त्यांची हातोटी सुद्धा मोठी विलक्षण होती म्हणजे सगळ्यांमध्ये वावरून लोकव्यवहारात राहून आपल्या आपलं अनुसंधान आपली स्वस्थिती टिकवून ठेवणं ही कसरत मामांसारखे उच्च कोटीतले महात्मेच करू शकतात मामांना साधकांबद्दल असणारी करुणा त्यांच्या अंत त्यांच्या कल्याणाची आंतरिक तळमळ साधकांबरोबरच साधकेतरांबद्दल असणारा कळवळा त्यांनाही त्यांनी प्रसंगोत्पाद केलेली विविध प्रकारची मदत या त्यातून दिसणारी त्यांची समबुद्धी या आणि अशा अनेक दैवी गुणांमुळे मामा वेग संतांच्या मामाच्या मांदियाळीत सुद्धा वेगळेच ठरतात अं आत्तापर्यंत आपण त्यांच्या चरित्रातले चमत्कार सदृश्य असे अनुभव पाहिले पण आपल्यासाठी त्या गोष्टी जरी चमत्कार असल्या तरी त्यांच्यासाठी मात्र त्यांच्या त्या सहज लिलाच आहेत असं म्हणता येतं खरं तर त्यांच्या आयुष्यातला चमत्कार हा म्हणायला पाहिजे की त्यांनी सर्वसामान्य लोकांना प्रपंचाची सॉरी सर्वसामान्य लोकांना परमार्थाची गोडी लावली सर्वसामान्यच नाही तर कित्येक व्यसनी समाजाने लोकांना सुद्धा कित्येक व्यसनी समाजाने अवहेरलेल्या लोकांना <ınlas> सुद्धा त्यांनी आपल्या कृपा सामर्थ्याने त्यातून वर आणलं योग्य मार्गावर आणलं परमार्थाची गोडी लावली आणि त्यांच्या आयुष्याचं देखील कल्याण केलं अजून काही प्रसंग आपल्याला सांगते म्हणजे मामा हे शाब्देच्या परेच्या निष्णात असे सद्गुरु होते म्हणजे एखाद्या साधकाला जर खरोखरच शंका असेल आंतरिक म्हणजे स काही समस्या असेल आणि त्याचं समाधान मिळावं म्हणून आंतरिक तळमळ असेल तर मामा केवळ हां शाप, शाप, तर मामा केवळ शब्दांनी त्यांचं ही समाधान न करता अनुभव देऊनच त्यांच्या समस्यांचं समाधान करत असत तर या संदर्भातले हे अद्भुत प्रसंग मी आपल्याला सांगते मामांचे एक देशपांडे नावाचे साधक होते मामांनी त्यांना साधना आणि संध्या करायला सांगितलं होतं म्हणजे शुभ्र पंचानेसून संध्या आणि साधना आ, ही उपासना करायला सांगितली होती तर संधे करते वेळी त्यांच्या मनात असं नेहमी यायचं की संध्येमध्ये जे सांगितलेले सप्तलोक आहेत किंवा पाताळ आहेत ही खरोखरच असतील का तर त्यांच्या या शंकेचं निरसन करण्यासाठीच मामांनी त्यांना एकदा एक विलक्षण अनुभव दिला असं झालं की ते सायन साधना करून झोपले होते त्यावेळेला त्यांना स्वप्न पडलं की ते अक्कलकोटच्या एका हमरस्त्यावरून मिरवणूक चाललेली आहे आणि त्यात मामा आणि ते पण आहेत आणि ही मिरवणूक एका मोठ्या चौकात आली तिथे स्वामी महाराज बसले होते आणि त्यांच्याजवळ एक कमंडलू देखील होता मामांनी या देशपांडेंना सांगितलं की महाराजांना नमस्कार करा आणि मामांना सांग महाराजांना सांगितलं महाराज हे आपलंच लेकरू आहे याला तीर्थ द्यावं या आणि मग स्वामी महाराजांनी देखील त्यांना तीर्थ दिलं पण तीर्थ दिल्यानंतर स्वामी महाराजांनी त्यांचे दोन्ही पाय हातात धरून त्यांना गोफणीसारखं गरगर फिरवलं आणि आकाशामध्ये फेकलं त्यावेळेला त्यांना असा अनुभव आला की त्यांचा सूक्ष्म देह सॉरी त्यांचा स्थूल देह होऊन सूक्ष्म झाला आणि त्यांना वजनरहित अवस्था प्राप्त झाली आणि त्यानंतर त्या सूक्ष्मदेहानी त्यांनी मृत्यूलोकाच्या वरचे सात देह आणि मृत्यूलोकाच्या खालचे सॉरी मृत्यूलोकाच्या वरचे सात स्वर्ग आणि मृत्यूलोकाच्या खालची सप्त पाताळं स्वत समक्ष अनुभवली आणि त्यानंतर अलगद एखादं हेलिकॉप्टर जमिनीवर उतरावं त्याप्रमाणे ते भूलोकावर उतरले आणि त्यांना जाग आली त्यानंतर जेव्हा मामांची त्यांची गाठ पडली तेव्हा मामा त्यांना म्हणाले की हमी हा तुला विदेह स्थितीचा अनुभव दिलेला आहे आता याच्यापुढे शुभ्र पंचानेसून संध्या आणि साधना नेमानी करत रहा म्हणजे तुझी प्रगती होईल या अनुभवानंतर त्या देशपांडे काकांच्या मनातल्या सगळ्या सगळ्या शंकांचं निरसन झालं आणि ते दृढ विश्वासाने साधना आणि संध्या करायला ला लागले यानंतर अनुभूतीच्या मार्गेच त्यांनी काही साधकांना कसं योग्य मार्गावर आणलं याच्या दोन कथा आपल्याला सांगते एक साठे काका नावाचे नास्तिक गृहस्थ होते पण ते आपल्या साधक पत्नीबरोबर सहज म्हणून मामांबरोबर नर्मदा यात्रेला गेले होते आ, ते नास्तिक असल्यामुळे मामांना नमस्कारही करत नसत किंवा त्यांच्या प्रवचनांनाही बसत नसत मामांना हे सगळं काही ज्ञात होतंच एकदा आंघोळीला गेले असता त्यांनी त्यांना नदीमध्ये कमरे एवढ्या पाण्यात नेलं आणि त्यांचं डोकं नदीत बुडवलं जेव्हा ते नदीतून बाहेर आले तेव्हा त्यांचा नूर पूर्ण बदललेला होता आणि <coughs> त्यांनी मामांना साष्टांग दंडवत घातला आणि सगळ्या लोकांना म्हणाले की मामांच्या जागी मला साक्षात अक्कलकोट स्वामी महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि जो दिव्य सुगंध आलाय तो मी आयुष्यभर विसरू शकत नाही आणि खरोखरच त्यानंतर त्यांच्यात अमूलाग्र बदल झाला त्यांच्यावरही मामांची कृपा झाली आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं याचप्रमाणे अजून एक विलक्षण अनुभव आपण बघूया एकदा मामांची प्रवचनं ऐकून एका गृहस्थांना दीक्षा घेण्याची इच्छा झाली आणि ते गृहस्थ मामांपाशी येऊन त्यांना तशी प्रार्थना करू लागले पण मामा मात्र म्हणाले की तुझी अजून वेळ आलेली नाही आहे त्यामुळे दीक्षा जरी दिली तरी बराच काळ तसाच वाया जाईल पण त्यांना मात्र हे मान्य नव्हतं ते तिथेच बसून मामांपाशी हट्ट करू लागले शेवटी मामांना त्यांची करुणा आली आणि मामांनी त्यांना अनुग्रह केला पण त्याच वेळेला मामांनी त्यांना हे देखील सांगितलं होतं की आ, साधना तर तुला दिलेली आहे पण नेमानी आणि प्रेमानी साधना कर म्हणजे तुला हळूहळू अनुभव येतील पण ते गृहस्थ कमालीचे उतावळे होते ते सहा महिन्यातच मामांकडे आले आणि मामांना म्हणायला लागले की मला काहीच अनुभव येत नाही आहे मामानी त्यांना समजावलं आणि परत पाठवलं परत सहा महिन्यांनी ते तेच सांगत आले मामानी परत समजावलं आणि परत पाठवलं त्यानंतर दोन महिन्यांनीच ते आले आणि म्हणाले मामा तुमची दीक्षा तुम्हालाच परत घ्या मला काही त्याचा अनुभव येत नाही आणि मला हवी ती दर्शनही होत नाही आहेत मामा हसले आणि म्हणाले की ठीक आहे घेऊया आपण तुझी दीक्षा परत पण त्याआधी तू नर्मदेकाठी असं असं खेड आहे तिथे एक महात्मे राहतात त्यांचं दर्शन घेऊन ये मग आपण तुझी दीक्षा परत घेण्याचं बघू त्याप्रमाणे ते गृहस्थ त्या सत्पुरुषांना शोधत तिकडे गेले आणि त्या सत्पुरुषांची अशी गोष्ट होती की त्यांनी डोळे उघडून एखाद्याकडे जरी पाहिलं तरी त्या व्यक्तीचं कल्याण होईल म्हणून त्यांच्या दर्शनासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या असत पण ते सत्पुरुष जे होते ते कधीतरीच डोळे उघडत एरवी ते आपल्याच मस्तीत नर्मदे किनारी पहुडलेले असत आता हे गृहस्थ ज्या वेळेला त्यांच्या दर्शनाला गेले त्यावेळेला काहीशी अशीच स्थिती होती त्या सत्पुरुषांच्या दर्शनाला रांग लागली होती पण त्यांनी डोळे उघडलेलेच नव्हते आणि त्यामुळे रांगेतले लोक एक एक करत निघून गेले होते गृहस्थांना प्रश्न पडला पण ते म्हणाले आपण आलोच आहोत दर्शन घ्यावं डोळे उघडले नाही तरी चालतील म्हणून ते दर्शनासाठी गेले तेवढ्यात ते सत्पुरुष त्यांनी डोळे उघडले ते उठले आणि धावत तेच ह्यांना नमस्कार करायला आले मी त्यांनी नमस्कारच केला या गृहस्थांना त्यामुळे एवढ्या मोठ्या सत्पुरुषांनी आपल्याला नमस्कार केला आ, हे पाहून त्या गृहस्थांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या आणि त्यांचं हे मनोगत जाणून त्यांचं हे मनोगत जाणून त्यां त्यां ते सत्पुरुष त्यांच्यावर क्रोधाने कडाडले ते म्हणाले अरे मूर्खा हा नमस्कार काही तुला नव्हता तर तुझ्या हृदयात माझे जे सद्गुरू प्रतिष्ठापित आहेत त्यांना होता मामा बारा वर्षापूर्वी फिरत फिरत नर्मदा किनारी आले असता त्यांनी माझ्यावर कृपा केली आणि त्यांच्या कृपेनेच मी ही अवस्था आज भोगत आहे आणि तू तू एक करंटा त्यांना सामान्य माणूस समजून दीक्षा परत घ्यायची भाषा करतोस त्यांनी अशी बरीच कान उघडणी केल्यानंतर या गृहस्थांना पश्चाताप झाला त्यांनी त्या सत्पुरुषांची देखील क्षमा मागितली आणि ते तसेच तडक माऊलीत गेले माऊलीमध्ये दारातच मामांनी त्यांना विचारलं काय ठरलं मग घ्यायची का तुझी दीक्षा परत मामांनी असं विचारताच त्या गृहस्थांचा बांध फुटला त्यांनी मामांना पश्चातापूर्वक लोटांगण घालून नमस्कार केला आणि क्षमाही मागितली अर्थात कालांतराने त्या गृहस्थांना हवी ती दर्शनं देखील झाली पण यातून आपल्यालाही एक धडा मिळतो की आपला साधना आणि सद्गुरू यांच्यावर जर विश्वास असेल तरच आपलं साधन लवकर फळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मामांची असे एक एक विलक्षण आणि अद्भुत अनुभव देऊन साधकांना योग्य मार्गावर आणण्याची हातोटी देखील आपल्याला दिसून येते असो तर मामांचे काही त्यांच्या विभूतीमत् किंवा त्यांच्या अनंत मिती विभूतिमत्वाचे काही निवडक पैलू आपण या अनुभवांद्वारे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आता त्यांच्या अखेरच्या काळात त्यांनी केलेलं थोडंसं कार्य पाहूया मामांनी गुळवणी महाराजांच्या आज्ञेनी बरेच यज्ञयाग केले त्यांनी शतचंडी नवचंडी अतिरुद्र स्वाहाकार महारुद्र स्वाहाकार दत्तमालामंत्र स्वाहाकार विष्णू दत्तयाग गणेश गणेशयाग असे बरेच यज्ञयाग मामांनी केले आणि त्यावेळेला बऱ्याच साधकांना अनेक विलक्षण अनुभव देखील आले त्यातला एक छोटासा पण खूप महत्त्वाचा अनुभव मी आपल्याला सांगते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मामांनी वाडीला न भूतो न भविष्यती असा अगदी मोठा भव्य अतिरुद्र स्वाहाकार केला होता गुरु महाराजांनी देह ठेवलेला होता पण तरी देखील या कार्यक्रमास या सोहळ्यासाठी मामांना आशीर्वाद द्यायला ते सदेह आलेले होते आणि अनेक भाग्यवंतांना म्हणजे काही भाग्यवंतांना त्यांचं दर्शन देखील झालं होतं योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच वेळेला कोणीतरी फोटो काढला होता आणि त्या फोटोमध्ये देखील महाराज आलेले आहेत हा फोटो श्रीपाद रूप सुद्धा झालेला आहे मामांनी ठेवायच्या अगोदर काही एक महिना दत्तप्रभूंच्या आज्ञेनी साताऱ्याजवळील जवळील हेळवाक इथे एका डोंगरावरती दत्तप्रभूंच एक स्थान म्हणजे श्री श्रीक्षेत्र हेळवाक म्हणून एका स्थानाची स्थापना केली आ, हे स्थान नाथ संप्रदायाची प्राचीन तपोभूमी असून तिथेच भगवान परशुरामांनी गोरक्षनाथ महाराजांना श्रीविद्येचा उपदेश केला होता तिथे दत्तप्रभूंच्या आज्ञेनीच त्यांनी श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या एका भव्य मूर्तीची स्थापना देखील केली शिवाय मामांना मिळालेल्या स्वयंभू शिवलिंगाची देखील तिथे प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे मामांना म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं की त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा पादुका प्रसाद मिळाला होता आणि ह्या पादुका प्रसादाप्रमाणेच जवळजवळ तेवीस एक प्रसाद वस्तू मामांना मिळालेल्या आहेत आणि त्या सगळ्या प्रसाद वस्तू आणि त्यांच्या मागचा इतिहास परमपूज्य दादांनी आपल्या स्मरणयात्रा या ग्रंथामध्ये लिहिले प्रकाशित केलेला आहे तर आव लो, तुम्ही लोक तुम्ही सर्वांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा असो तर ह्या तेवीस एक प्रसाद वस्तूंपैकी एक महत्वाची प्रसाद वस्तू म्हणजे स्वयंभू शिवलिंग स्वतः शिवशंकर हिमालयामध्ये हिमालयातील एका योग्यांच्याकडे प्रकटले आणि त्यांच्याकडून हिमालयातील दुसरे योगी श्री साईराम बाबा यांच्यामार्फत ते मामांकडे आलेले आहेत आणि सुरुवातीला त्यांची माऊलीमध्ये रामेश्वरनाथ या महाराजा या नावानी प्रतिष्ठापना झाली होती नंतर त्यांच्या साधने ते हेळवाकला आणण्यात आलेलं आहे मामा, मामा देखील मातोश्रींप्रमाणेच आणि गुरु महाराजांप्रमाणेच इच्छामरणी होते त्यांनी आपल्या मातोश्रींप्रमाणेच योग मार्गांनी देहत्याग केला मामांनी देहत्याग करण्याच्या काही महिने आधी स्वामी महाराजांनी त्यांना तशी सूचना देखील दिली होती स्वामी महाराज त्यावेळी एकदा त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले सख्या येतोयच ना तिकडे आता तिकडे तुझी इथल्यापेक्षा जास्त गरज आहे तेव्हा आता निर्वानिरव कर स्वामी महाराजांच्या या आदेशानुसार मामांनी खरोखरच आपल्या कार्याची निर्वानिरव केली सगळा कार्यभार आपले शिष्योत्तम परमपूज्य सद्गुरू सौ ताई आणि परमपूज्य सद्गुरू दादा यांच्यावर सोपवला आणि एकवीस मार्च एकोणीसशे नव्वद रोजी योगमार्गाने देहत्याग केला त्यावेळेला श्री स्वामी महाराज आणि त्यांच्या मातोश्री स्वतः प्रकट झाले होते आता बघा ही घटनासुद्धा न भूतो न भविष्यती अशीच म्हणावी लागेल कारण ज्या माऊलीने त्यांना जन्म दिला ज्या त्यांच्या मोक्षप्रदात्या सद्गुरू होत्या ज्यांनी आपल्या देहत्यागाचा सोहळा त्यांना दाखवल्या होत्या त्याच मातोश्री त्यांचे प्राण दत्तब्रह्मी विलीन लीन, लीन होताना सुद्धा तिथे हजर होत्या म्हणजे ही सुद्धा समस्त संत जगतात एकमेव द्वितीय अशीच घटना आहे यानंतरचा सुद्धा एक असाच अद्भुत अनुभव आपल्याला सांगते मामानी देह ठेवल्यानंतर दादा एकदा महाडला श्री स्वामी महाराजांच्या मंदिरात गेले होते या मंदिरातील स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना देखील मामांच्याच हस्ते झालेली होती दादानी स्वामी महाराजांना नमस्कार केला त्यावेळेला मामांच्या आठवणीनी त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं आणि आश्चर्य म्हणजे ते बघतात तो काय स्वामी महाराजांच्या मूर्तीच्या डोळ्यातून देखील आश्रुपात होत होता त्यांनी आश्चर्याने स्वामी महाराजांना विचारलं याचं कारण विचारलं स्वामी महाराज म्हणाले की इथून पुढे सख्याच्या सगुण लीला आम्हाला बघायला मिळणार नाहीत त्यांचं प्रेम आम्हाला अनुभवता येणार नाही आणि म्हणून आम्हाला वाईट वाटतंय बघा स्वामी महाराजांचा देखील मामांवर किती लोभ होता हेच या प्रसंगातून दिसून येतं अर्थातच मामांनी जरी लौकिक अर्थाने देह ठेवलेला असला तरी त्यांचं भक्तोद्धाराचं आणि भक्तोद्धाराचं कार्य अजूनही सुरूच आहेत आणि त्यांच्या अद्भुत लीलाही सर्वांना वेळोवेळी प्रत्ययाला येत आहेत अशाच दोन लीला मी आपल्याला सांगते मामांचा अनुगृहित असलेला एक मेंढपाल मुलगा होता त्याला आई वडील वगैरे कोणीही नव्हतं आणि त्याची परिस्थिती देखील अतिशय हलाखीची होती तो आपल्या मालकाच्या मेंढ्या रानात नेऊन सरत असे एकदा काय झालं की तो मेंढ्या घेऊन चरायला गेला आणि साधनेला बसला मेंढ्यांना चरायला सोडून त्याची साधना होता होता असं दिसलं की त्याला असं दिसलं की एक लांडगा येऊन मेंढीचं एक पिल्लू घेऊन जातोय तो आक्रोश करायला लागला अक्षरशः कारण एक तर त्याला आईवडील कोणी नव्हतं त्याची परिस्थिती एवढी हलाखीची होती की आयुष्यभर जरी त्यांनी नोकरी केली असती तरी त्या पिल्लाच्या किमती एवढी किंमत तो आपल्या मालकाला चुकवू शकला नसता त्यामुळे तो रड त्यांनी मामांचा अर्थपणे धावा आरंभला आणि काय आश्चर्य तो लांडगा ते मेंढीचं पिल्लू घेऊन परत आला आणि त्याच्या पुढ्यात ते पिल्लू ठेवून निघून गेला आता हा खरोखरच चमत्कार आहे कारण लांडगा हा असा प्राणी आहे की जो आपलं सावज कधीही सोडत नाही पण केवळ मामांच्या करुणाकृपेमुळेच हा चमत्कार शक्य झाला होता अशक्य ते शक्य झालेलं होतं आता अशीच अलीकडच्या काळातली एक अनु परत एकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे क्षमस्व असो तर हा शेवटचाच अनुभव आहे परमपूज्य ताईंच्या एक अमेरिकेतल्या अनुगृहित होत्या अमेरिकेतल्या अनुगृहित म्हणजे त्या स्वत अमेरिकन होत्या त्यांना मराठी वगैरे काही कळत नव्हतं त्यामुळे आपलं वाङ्मय वगैरे वाचणं आणि अधिक माहिती मिळवणं संप्रदायाबद्दल साधनेबद्दल हे काही त्यांना शक्य नस नव्हतं आणि त्यांना साधनेबद्दल परमार्थाबद्दल अनेक शंका असत मग त्या ताईंनाच त्या वेळोवेळी प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करून घेत असत पण पुढे पुढे काय झालं की कार्य ताईंना वेळ मिळेल असा झाला मग त्यांनी मामांचा एक फोटो या भगिनींना दिला आणि त्यांना असं सांगितलं की ह्या मामांच्या या, या फोटोलाच तुला पडलेले प्रश्न विचार तुझ्या शंकांचं नक्की निरसन होईल तुला तुझ्या प्रश्नांची नक्की उत्तरं मिळतील त्या भगिनी देखील दृढनिष्ठेच्या होत्या त्या देखील ताईंवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मामांच्या फोटोशीच बोलत त्यांनाच आपल्या मनातले प्रश्न विचारत त्यांच्या या दृढ निष्ठेचं फळ म्हणून का हो म्हणून असेल कदाचित पण मामा फोटोतून बाहेर येत आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत इंग्लिशमध्ये दे, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची इंग्लिशमध्ये दे उत्तरं देत आता त्यामुळे काय झालं की त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत असल्यामुळे ताईंना फोनच करायला ला लागत नसे असेच काही दिवस गेल्यानंतर ताईंना अचानक आठवण आली की ह्यांचा बरेच दिवसात फोन कसा नाही आला आणि हा विचार त्यांच्या मनात आला तेव्हाच त्यांना आपल्या मागे चिरपरिचित हसण्याचा आवाज आला बघतात तो काय मागे मामाच फोटोतून हसत होते आणि मामा म्हणाले की तिची सध्या धमाल चालली आहे ताईंना आश्चर्य वाटलं आणि कुतूहलानी त्यांनी त्या ते भगिनींना फोन केला फोन घेतल्या घेतल्या त्या भगिनी पहिलंच वाक्य असं म्हणाल्या युअर फादर इज बेटर दॅन यू <laughs> आणि असं म्हणून त्यांनी हा सगळा वृत्तांत ताईंना सांगितला ताईंना देखील फार आश्चर्य वाटलं तर यातून आपल्याला असं लक्षात येतं की मामानी देह ठेवल्यानंतर देखील त्यांच्या अद्भुत लीला अजूनही सुरू आहेत भक्त उद्धाराचं त्यांचं कार्य आजही चाललेलंच आहे आणि कुणाचाही परमार्थ ते आडू देत नाही आहेत आज देखील हे या सर्वांवरून आपल्या लक्षात येतं आणि लौकिक अर्थाने दृश्यस्वरूपात पाहता देखील त्यांचे दोन शिष्योत्तम परमपूज्य सद्गुरु श्री दादा आणि परमपूज्य सद्गुरू सौ ताई यांनी जगाच्या पाचही खंडात त्यांनीच घाले घालून दिलेल्या आदर्शांनुसार आणि त्यांच्या कार्याचा विस्तार केलेला आहे त्याचप्रमाणे मामांचे जे संकल्पित प्रकल्प होते ते देखील दादांनी आणि ताईंनी सत्यात उतरवलेले आहेत म्हणजे आळंदीचं निवृत्तीनाथ महाराज ग्रंथालय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंबेरी माणगावजवळ कोकणातल्या माणगावजवळील आंबेरी येथे उभा उभारलेला परमहंस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन आणि तर मामांनीच त्याची स्थापना केली होती आणि जळगाव जामोत्सव श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं मंदिर हे मामांचे संकल्पित प्रकल्प भव्य दिव्य स्वरूपात ताई आणि दादांनी उभारून मामांचं स्वप्न सत्यात साकारलेलं आहे असो तर मामांचं चरित्राचा आवाका खूप मोठा आहे थोडक्यात सांगायचं तर मामांचं चरित्र हा अनेक गुणरत्नांनी अनुभवरत्नांनी भरलेला अथांग असा लिलासागर आहे त्यातील आपल्या हा म्हणजे आपल्या वेळेच्या बंधनात जेवढी निवडक अनुभवरत्ने उंजळीत वेचता आली तेवढी वेचून आपल्यापुढे मांडण्याचा हा अल्पसा सेवा प्रयत्न पण माऊलींनी असं म्हटलंय की अमृताची या सागरी जे लाभ सामर्थ्याची थोरी ते अमृतलहरी चरित्राची चरित्राचीही अल्पशी झलक सुद्धा त्यांच्या थोरवीची कल्पना देण्याला समर्थ आहे यात शंकाच नाही अखेरीस मामांना प्रिय असलेल्या ज्ञानेश्वरीच्या ओवीचा आधार घेऊनच मामांना नमन करते त्यांच्या श्रीचरणी नतमस्तक होते आणि झालेली ही अल्पशी सेवा त्यांच्या चरणी समर्पित करते म्हणून त्रिभुवनी तू तु एक तुझा सारख हा नाही आणि क तुझा महिमा अलौकिक नेणी जे मामांचं चरित्र किंवा त्यांच्या चरित्राविषयी काही बोलू जाणं हे खरं तर खूप आव्हानाचं काम आहे आणि त्यातलं आपल्याला जर काही रुचलं असेल तर ती केवळ त्यांची कृपा आहे आणि आपल्याला जर काही रुचलं नसेल किंवा कळत नकळत कळत अनवधानानी जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती माझ्या अल्पमतीचा तो ड्रॉबॅक आहे असं समजून मला क्षमा करावी त्याबद्दल मी आपली क्षमाप्रार्थी आहे झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करते आणि आपली रजा घेते अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज की जय